नमस्कार. तुम्हाला माहितीच आहे की प्रभात ह्या अतिशय सुप्रसिद्ध प्रेस्टिजियस पब्लिकेशन हाऊससाठी संगीत या विषयावरती आर्टिकल्सची एक मालिका लिहायची संधी मला मिळाली आहे. आय थिंक इट्स अ ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी, कारण ह्या आर्टिकल्सद्वारे, ह्या कॉलम्सद्वारे संगीताविषयीची माझी मतं, जे काही माझे ऑब्झर्वेशन्स आहेत, मला संगीतातनं जो काही बोध झाला आहे ते सगळं एक्सप्रेस करायची, व्यक्त करायची ही एक खूप सुवर्ण संधी आहे माझ्यासाठी. आणि मी एक ऑब्झर्व केलं आहे की ह्या कॉलम्स किंवा हे आर्टिकल्स लिहिता लिहिता अनेक असे बोध, अनेक असे साक्षात्कार स्वतःविषयी, संगीताविषयी मला होत जात आहेत, ज्यामुळे मी हा प्रोसेस खूप एन्जॉय करते. आणि मी ठरवलं आहे की ही आर्टिकल्स अधिकाधिक अजून लोकांपर्यंत पोचवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ही आर्टिकल्स आपल्यासाठी मी वाचणार आहे. तर ह्याच्यातलंच, ह्याच मालिकेतलं पहिलं पुष्प शास्त्रीय संगीतावरचं मी आज आपल्यासाठी वाचणार आहे. ही आर्टिकल्स तुम्हाला कशी वाटतायत, माझं लिखाण कसं वाटतंय, तुमची सजेशन्स, तुमचा फीडबॅक ह्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. मी त्याची वाट बघते. डेफिनेटली कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा तुम्हाला काय वाटतंय ते. आर्टिकलकडे वळूया. शास्त्रीय संगीत एक अथांग महासागर. शास्त्रीय संगीत हा एक अथांग महासागर आहे जो अनंत आहे, जितका खोल तितकाच अखंड. ह्याचा अभ्यास म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, आणि त्या प्रवासातच आनंद आणि मजा आहे, कारण हा प्रवास हा शाश्वत आहे. हिंदुस्तानी, कर्नाटिक, पाश्चिमात्य असे अनेक प्रकार आहेत शास्त्रीय संगीताचे. त्यातल्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा सहवास एका विद्यार्थिनीच्या रूपात मला लाभलाय. अजूनही असं वाटतं की आपण अजून फक्त किनाऱ्यावर उभे आहोत, समुद्रात उडी तर मारलीच नाहीये. ह्याचा अभ्यास करून मनावर, गळ्यावर, आत्म्यावर अनेक संस्कार घडले आहेत, ते नम्रपणे इथे मांडण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम स्वरांची ओळख पक्की होण्यास मदत होते. स्वरांची स्थानं, वेगवेगळ्या श्रुती ह्याचीही ओळख बळकट होते. उदाहरणार्थ बागेश्रीमधला कोमलगंधार हा मल्हारातल्या कोमलगंधारापेक्षा वेगळा असतो. ह्या वेगवेगळ्या श्रुती सुद्धा डोळसपणे लावायची गळ्याला आणि मनाला सवय होते. बागेश्रीमधलं एखादं गाणं असेल, उदाहरणार्थ घणू माझे घुण घुण, किंवा मल्हारातलं एखादं गाणं असेल बोले रे पपिहरा, तर ते सुद्धा निभावायला ह्या अभ्यासाची मदत होते. बंदिशी स्वरलिपीमध्ये लिहायची सवय असल्याने ह्याचा उपयोग कुठलंही गाणं, फ्रेज, नवीन चाल शिकताना होतो, कारण त्याचा पटकन स्वरलिपीमध्ये अनुवाद करून ती पटकन शिकता येते. खर्जाचा रियाज केल्याने आवाजाला एक वेगळी गोलाई आणि खोलाई निर्माण होते, ज्याने मध्य आणि तार सप्तकातले स्वर सुद्धा तितक्याच ताकदीने लागतात आणि आवाज सर्व सप्तकांमध्ये खरा लागतो. राग संगीतात खयाल गायन हा एक महत्वाचा भाग आहे. खयाल म्हणजे विचार. बंदिशीमध्ये आलाप तानांचा विचार करताना, त्यांची निर्मिती करताना कल्पकतेचा संस्कार होतो. स्वरांचे विविध डिझाईन्स, कलाकृती करायला आपण शिकतो. आणि हे सगळं रागाच्या, तालाच्या आणि आवर्तनाच्या चौकटीत राहून करायचं असतं, म्हणून शिस्त आणि कल्पकता ह्याचा एक सुंदर समावेश आपण करायला शिकतो. तानांचा रियाज केल्याने आवाजाला एक वेगळी चपळता येते आणि आपल्यात आत्मविश्वास जागा होतो. तालाचा, मात्रांचा अभ्यास करताना, तिहाया रचताना सहजच संगीतातल्या मॅथमॅटिकल बाजूची आपल्याला ओळख होते. हा सगळा झाला तांत्रिक किंवा टेक्निकल भाग. पण अजून एक अत्यंत महत्वाचा संस्कार रागसंगीतामुळे होतो, तो म्हणजे भाव व्यक्त करणे. अनेक बंदिशींचे शब्द काव्यात्मक दृष्ट्याही खूप सुंदर असतात. त्यात सुद्धा एक खयाल, विचार असतो, जो रागाच्या स्वरांमधून व्यक्त होतो.
बंदिशीच्या शब्दांना जेव्हा आपण बोल आलाप करून स्वरांनी सजवतो तेव्हा आपण फक्त स्वर नाही भावना मांडत असतो. रागसंगीताचा हा संस्कार माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. लिहिता लिहिता आपल्या शास्त्रीय संगीताचे इतके विविध पैलू लक्षात येतात. अजूनही खूप असतील आहेत जे अजून जास्त अभ्यास केल्याने लक्षात येतील. शिक्षण ही एक कधी न संपणारी यात्रा आहे. त्याबरोबरच हे जाणवतं की आपली ही इतकी श्रीमंत परंपरा टिकून राहायला पाहिजे. ती टिकवायची असेल तर आपल्याला ह्या प्रकाराविषयी नव्या पिढीत प्रेम निर्माण करणं गरजेचं आहे. शास्त्रीय संगीत ह्याविषयी कुठेतरी थोडीशी भीती अनेकांच्या मनात असते, तर ह्या संगीत प्रकाराला धाकाने नव्हे तर प्रेमाने अप्रोच केलं तर ह्याची भीती कमी होऊन ह्याविषयी कुतूहल वाढेल. विद्यार्थी ह्याचा जास्तीत जास्त आनंद घेऊ शकतील आणि तो आनंद श्रोत्यांपर्यंतही पोचेल असं मला वाटतं. मी काही परफॉर्मिंग क्लासिकल आर्टिस्ट किंवा शास्त्रीय कलाकार नाही आहे, पण मला ह्या संगीत प्रकाराने जो लाभ झालाय तो अत्यंत नम्रपणे एका विद्यार्थिनीच्या भूमिकेतून मी मांडण्याचा इथे प्रयत्न केला. रागसंगीताच्या प्रेमात पडा, ते तुमच्यावर दुप्पट प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करेल ही माझी खात्री आहे.